नमस्कार, मी संकेत आवटे. तुम्हाला श्रीमंत व्हायचं आहे, पैसा कमवायचा आहे, अनेक अडचणी येतात. काय करावं, कसं करावं, कधी करावं, कुठे करावं, काहीही समजत नाही. कारण विरोधच तेवढा होतोय, स्वतःच्या घरातून ते बाहेरपर्यंत अनेक अडचणी आहेत. तरी सुद्धा त्यावर मात करून खरंच आपल्याला श्रीमंत होता येतं का, पैसा कमवता येतो का? आणि सगळ्यात महत्वाची एक गोष्ट आपल्या कानावर पडते, ती म्हणजे मराठी माणूस कमवू शकत नाही, मराठी माणूस धंद्यासाठी बनलेलाच नाही, असे अनेक लोक सांगतात. पण एक गोष्ट सांगू, हे शक्य आहे. कितीही हवा तेवढा पैसा, हवी तेवढी श्रीमंती प्रत्येक जण मिळवू शकतो. आणि त्याचं काही रहस्य आत्ता मी उलगडण्याचा प्रयत्न करतोय. मी बिलकुल म्हणणार नाही की मी अंबानी आहे, टाटा आहे, बिर्ला आहे, बिलकुल नाही. पण मी सुद्धा शून्यातून विश्व निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय. आणि काहीतरी पायऱ्या मी चढलेल्या आहेत, थोड्याफार पायऱ्या ऑलरेडी यशाच्या मी चढलेल्या आहेत. मी बिलकुल टोकावर पोहोचलेलो नाही, पण इथंपर्यंत माझा प्रवास पोहोचताना कोणत्या अडचणी आल्या, कोणत्या गोष्टी मी पाहिल्या, कोणते मिसअंडरस्टँडिंग प्रत्येकाच्या मनामध्ये आहे, जो अनसक्सेसफुल आत्ता सध्या आहे किंवा सुरुवात करण्यासाठीच तो घाबरतोय, या सगळ्या गोष्टी या व्हिडिओच्या माध्यमातून मी क्लिअर करतोय. त्यामुळे पहिला थोडासा हा व्हिडिओ कडवट जरी वाटला तरी सहन करा, पण गोष्टी खूप गोड आहेत जर तुम्ही या इम्प्लिमेंट केल्या तर. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा, बेलकॉनला प्रेस करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा. सुरुवात करतानाच एक पहिला प्रयोग करून बघा. तुमच्या ओळखीचे जेवढे बिझनेसमॅन असतील, आता तुम्ही म्हणाल माझ्या ओळखीचे जर बिझनेसमॅन असतील तर मी सुद्धा मोठा माणूस असतो ना, एवढे मोठे कॉन्टॅक्ट्स असते माझे, तर मी सुद्धा बिझनेस इझिली केला असता किंवा एवढा मोठा पैसा कमवला असताना त्यांच्या मदतीने. पण माझ्याकडे कोणी बिझनेसमॅन नाही, म्हणून तर मी आत्ता इथे आहे ना. मग एक गोष्ट करा, तुमच्या ओळखीचे जे छोटे मोठे दुकानदार असतील, जे बिझनेस आत्ता एक्झिस्टिंग करतायत, त्यांची भेट घ्या. त्यांना एक प्रश्न विचारा, सर मला सुद्धा तुमच्यासारखा बिझनेस करायचा आहे. काका, दादा, मामा, जो कोणी असेल त्याला हा प्रश्न विचारून बघा की मलाही बिझनेस करायचा आहे, तुमच्यासारखा करायचा आहे आणि मीही या धंद्यात उतरू इच्छितो. मी काय करू, मलाही तुमच्यासारखं हॉटेल सुरू करायचं आहे, मलाही तुमच्यासारखं कापडाचं दुकान सुरू करायचं आहे, मलाही तुमच्यासारखं एखादं रेस्टॉरंट उभा करायचं आहे, मी करू शकतो का? त्याचं एकमेव उत्तर असेल, अरे या धंद्यात बाबा पडू नको, खूप अडचणी आहेत, यामध्ये GST भरावा लागतो, यामध्ये खूप जास्त टॅक्स जातो, यामध्ये कामगारांचा प्रॉब्लेम आहे, बिझनेसचा प्रॉब्लेम आहे, खूप जास्त असलेच दुकानं, असलेच हॉटेल्स उभे झालेत, कस्टमर येत नाही, कस्टमर रेटमध्ये झिकझिक करतो, अनेक ऑनलाईन प्लॅटफॉर्म आता उभे झालेत, आता पैसा मार्जिन राहिलेलंच नाही या धंद्यात, सगळं व्यर्थ आहे. हेच डायलॉग ऐकून ना असं वाटायला लागतं, अरे तू आता उपकार करतोय धंदा करून. अशी भावना इझिली तुमच्याही मनामध्ये निर्माण होऊ शकते, एवढं तो निगेटिव्ह बोलत असतो त्याच्याच धंद्याबद्दल का, तर त्याला वाटत असतं की तुम्ही सुद्धा यामध्ये उतरू नये. यांचा एक टिपिकल माइंडसेट बनलेला असतो की दुसऱ्याला पुढे जाऊ द्यायचं नाही. आणि हीच खेकडा प्रवृत्ती आपल्या समाजाबद्दल किंवा मराठी माणसाबद्दल एक निगेटिव्हिटी निर्माण करत आहे की आपलाच माणूस आपल्याच लोकांना सपोर्ट करत नाही, किंवा तो जर करत असेल तर त्याला मागे खेचण्याचा प्रयत्न करतो आणि इथूनच आपण फसतो. त्यामुळे पहिला एक माइंडसेट क्लिअर करा, तो करतोय ना मी करू शकतो, त्याच्यामध्ये असं काही वेगळं पण नाहीये, तो काही जगापेक्षा वेगळं वरदान घेऊन जन्माला आलेला नाही, त्यालाही दोन हात, दोन पाय, दोन डोळे, दोन कानच आहेत आणि मला सुद्धा आहेत, मी करू शकतो, त्यामुळे मला सुरुवात करायची आहे. त्यानं केले, भले त्याच्या बापदादाचा बिझनेस आहे, त्यानं सुरुवात केली, ठीक आहे, पण आत्ता सध्या मला सुरुवात करायची आहे, पहिली पायरी चढायची आहे. ही जेव्हा सुरुवात तुम्ही कराल ना, तेव्हा 100% मी गॅरंटी देऊन सांगतोय की तुमची सुरुवात झाली आहे, तुम्ही उद्योगपती बनताय आणि लवकरच यशस्वी पण होणार. पण ही पहिली पायरी खूप महत्वाची आणि त्याच्यानंतरची पायरी सल्ले घेणे, ऐकावं जनाचं, करावं मनाचं. पण आपण काय करतो, वयस्कर लोकांना सल्ले घेण्यासाठी त्यांच्याकडे जातो. बरं, वयस्कर कोण व्यक्ती असतो किंवा अनुभवी कोण व्यक्ती असतो ज्यानं ते कधीच केलेलं नसतं. आता मी यूट्यूबवर व्हिडिओ कसा बनवावा हे विचारलं तुम्हाला तर तुम्ही मला सांगालच, अनेक टिप्स द्याल, पण तुम्ही स्वतःच बनवत नसाल तर मला काय सांगणार आणि मी कसा यशस्वी होणार. पण जर मी एखाद्या वयस्कर व्यक्तीकडे गेलोय, त्या वयस्कर व्यक्तीला कॅमेरा हाताळता येत नाही आणि मी त्याला विचारतोय, अरे यार व्हिडिओमधून मी कमवू शकतो का, यूट्यूबवरून माझं अर्निंग होऊ शकतं का, अरे त्याने स्वतः कॅमेरा कधी बघितला नाही, कधी फेस नाही केला, कसा वापरायचा हे त्याला माहीत नाही, कॅमेरा म्हणजेच काय ही बेसिक कन्सेप्ट त्याची क्लिअर नाही आणि मी सल्ला त्याच्याकडून घेतोय, तो निगेटिव्हच त्याबद्दल बोलणार. बॉलिवूडमध्ये मला ऍक्टर व्हायचं आहे, अरे जाऊ नको तिकडे,
काहीच अर्थ नाही. अनेक गोष्टी तुला कॉम्प्रोमाइज कराव्या लागतात, तिथे वशिलेच लागतात. तिकडे ऍक्टिंगकडे तुझ्या कोण बघणार नाही, तुझा किती मोठा पैसा आहे, तुझा बाप कोण होता, आजा कोण होता, आजी कोण होती, हेच बघणार. हे उद्योग करणारेच लोक आपल्याला जास्त भेटतात. त्यामुळे सल्ला कोणाकडून आपण घेतो ना, हे खूप महत्त्वाचं आहे. एक उदाहरण देतो, आपल्या घरचे आई वडील सुद्धा तुम्हाला म्हणत असतील, यशस्वी व्हायचं आहे ना तर पहाटे उठावं लागेल, लवकर उठावं लागेल, तरच तू यशस्वी होऊ शकतोस. सकाळी उठायचं, ध्यान करायचं, सगळ्या गोष्टी ठीक आहे, गोष्टी पॉझिटिव्ह आहेत. मला याबद्दल निगेटिव्ह बोलायचं नाही, पण एक गोष्ट मी तुम्हाला विचारू इच्छितो. अक्षय कुमार खूप लवकर उठतो, पहाटे उठतो, एक्सरसाइज करतो, यशस्वी आहे, अशी अनेक उदाहरणं आहेत. पण मी जर तुम्हाला विचारलं कॉमेडी क्षेत्रामध्ये किंग कोण आहे, कपिल शर्मा हो ना, बरोबर. तुमच्या सुद्धा मनामध्ये कपिल शर्मा चाला असेल, पण कपिल शर्मा झोपतो पहाटेच, पहाटे 5-6 वाजता तो झोपतो आणि रात्रभर काम करत असतो. हे त्यानं स्वतः सांगितलंय, बऱ्याच इंटरव्ह्यूज मध्ये तुम्ही ऐकलं असेल. बट बॉलिवूडचा किंग कोण, सगळ्यात फेमस ऍक्टर कोण, शाहरुख खान. त्याची सुद्धा झोप सुरुवात होते जेव्हा सूर्य उगवायला सुरू करतो, जेव्हा सूर्य मावळतो तेव्हा यांची खरी कामं सुरू होतात. तर यातून मला हेच सांगायचं आहे की फक्त पहाटे उठलं म्हणजे तुम्ही जगापेक्षा वेगळं काही करू शकणार नाही. तुमचं शेड्यूल जसं आहे, तुम्हाला जे शेड्यूल सूट करतं त्यामध्येच आपण स्वतःला इन्व्हॉल्व करायला हवं. आता फक्त ही दोनच नावं नाहीत बरं का. तुम्ही म्हणाल अदानी अंबानी यांचं काय, आता अदानी अंबानी यांचे सुद्धा इंटरव्ह्यूज तुम्ही जर लक्षपूर्वक पाहिली ना तर हे बिलकुल पहाटे 4-3 उठत नाहीत. यांची सुद्धा सुरुवात रेग्युलर वेळेतच होते, 6-7 त्यामुळे एक कन्सेप्ट क्लिअर ही तर झाली की फक्त सकाळी उठणं आणि सगळं हे सुरुवात करणं एवढंच आपल्यासाठी पुरेसं नाही. उदाहरण माझं देतो, मी सुद्धा या गोष्टी ऐकल्या. बिझनेससाठी टाइम मॅनेजमेंट करणं गरजेचं आहे, लवकर उठणं, पहाटे उठणं, सुरुवात अशी करणं तशी करणं. मी पण सुरुवात केली, पहाटे 4:30-5 अलार्म लावून उठू लागलो. पण एक कन्सेप्ट मला तिथे ही कळाली की लवकर उठल्यामुळे बरीच कामं होतात. मी एक्सरसाइज करतोय, धावतोय, पळतोय, तब्येतीची काळजी घेतोय, सगळं ठीक आहे. पण 15 दिवसांनी मला एक गोष्ट समजू लागली की दिवस माझा बोरिंग जातोय, मला झोप येते, आळस येतोय, वारंवार मला जांभी येते. काय येते, मी लवकर उठतोय, माझी झोपच पूर्ण होत नाही. कारण माझं शेड्यूल संध्याकाळी 10-11 टाईट असतं. कारण मी घरी ऑफिसमधून पोहोचतो 10:00, 10 वाजल्यानंतर जेवणं खाणं पिणं, घरच्यांशी गप्पा मारणं, गेल्या आजीजवळ बसणं, आजीसोबत माझ्या थोड्याफार गप्पा असतात, या सगळ्या गोष्टी सुरू असतात. आणि यातच 11:30 मला झोपी जावं लागतं आणि पुन्हा 4-5 उठणं, यामुळे झोप कम्प्लीट होत नाही. बरं, माझं शेड्यूल जे आहे 11-11:30 मी ते कमी करू शकत नाही. जर ते कमी करू शकत नाही तर पहाटे उठून फायदा काय. मी पूर्ण 1 महिना एक्सरसाइज करून बघितली, 1.5-2 महिने झाले, पण फरक उलटा व्हायला लागला, निगेटिव्ह इफेक्ट होऊ लागले. सो दॅट पहाटे उठणं मी तेव्हाच बंद करून टाकलं, कारण ते माझ्यासाठी सुटेबल नाही, म्हणून मी पहाटे उठणं बंद केलं. आणि यातून एक कन्सेप्ट हीच क्लिअर होते की जी टाइम, जो वेळ तुमच्यासाठी सुटेबल आहे त्यावरच तुम्हाला काम करायला हवं आणि तसंच करायला हवं. तो करतोय मी कॉपी आणि पेस्ट केलं हे बिलकुल घडत नाही. इन शॉर्ट, माझ्या ट्रेडिंग बिझनेसमध्ये पण हेच होतं की मी ज्या स्ट्रॅटेजी वापरतो, मी जसं ट्रेड करतो, मी कशाप्रकारे सेटअप बघतो, मी कुठे बाय करतो, कुठे सेल करतो, माझा माइंडसेट काय असतो, हे बऱ्याच वेळा मी लोकांना समजावून सांगितलं, माझ्या कोर्सवाल्यांना समजावून सांगितलं, इव्हन मला पण काही लोकांनी शिकवलं होतं, मी पण कुणाकडून तरी काहीतरी गोष्टी शिकलोय. मग ते जसं करतात ना तसं सेम मी करत नाही. माझा पूर्ण सेटअप वेगळा आहे, माझी सायकोलॉजी वेगळी आहे, विचार करण्याची प्रोसेस वेगळी आहे, अरे मी माणूसच वेगळा आहे. त्यामुळे माझा सेम सेटअप, माझा सेम प्रॉफिट, माझा सेम लॉस तुमचा पण होईल असं बिलकुल नाही. भले स्टॉक सेम आहे, भले तुम्ही टाटा मोटरवर ट्रेड करताय आणि मी पण टाटा मोटरवर ट्रेड करतोय, मीही त्यामध्ये इन्व्हेस्ट केलंय, तुम्ही पण त्यामध्ये इन्व्हेस्ट केलं, तरीसुद्धा दोघांचं प्रॉफिट आणि दोघांचा लॉस सेम नसणार, कारण दोघांचा माइंडसेट वेगळा आहे. मला ज्यावेळी 10,000 लॉस दिसेल ना तेव्हा थोडंसं छाती धडधडेल, कदाचित तुमची छाती अक्षरशः फुटून बाहेर येईल अशी अवस्था होऊ शकते. किंवा मला जेव्हा 1,00,000 लॉस दिसतो ना तेव्हा माझं डोकं चालायचं अक्षरशः बंद होईल, किंवा मला वाटेल अरे यार आता एक्झिट व्हायलाच पाहिजे, एवढा लॉस आपल्याला नाही सहन होणार. पण कदाचित तुम्ही विचार कराल 1,00,000 मी ऑलरेडी प्रेडिक्ट केले की इथपर्यंत येऊ शकतं, मी 2,00,000 रिस्क घेतोय. कदाचित तुमचा माइंडसेट वेगळा त्यावेळी काम करत असेल आणि माझा वेगळा काम करत असेल. म्हणून प्रत्येकाची सायकोलॉजी वेगळी आहे, कोणालाही कॉपी करणं बंद करा, कोणालाही आयडल ठेवून त्याच्यासारखंच काम करणं बंद करा. गोल एक असू शकतं, जसं बॉलिवूडमध्ये किंग खान आहे, तुम्हालाही किंग बनायचं असेल बॉलिवूडमध्ये, कदाचित तुम्हालाही टाटा बिर्ला अंबानी बनायचं असेल, बिझनेस तोच करायचा असेल, पण सेम पाथवर सेम कॉपी करून कधीच तुम्हाला जाता येणार नाही. त्यांच्या अपयशातून यशातून धडे घेऊ शकता, पण सेम तसंच
बिलकुल नाही बनू शकत. आणि बनण्याचा जर प्रयत्न करत असाल तर तुम्ही कॉपी कॅट बनून राहाल. जसं बॉलिवूड ऍक्टरच्या मेमिक्री करणारे लोक असतात ना, अनेक ऍक्टर तुम्ही बघाल जे खूप छान मेमिक्री करतात. तोच नाना पाटेकर करतोय, तोच शाहरुख खान करतोय, तोच सलमान खान करतोय, तोच करतोय नसरुद्दीन किंवा इतर वेगवेगळे ऍक्टर्स. पण ऍक्च्युली एकामध्ये जर एवढे सगळे गुण आहेत, एवढ्या सगळ्यांच्या तो ऍक्टिंग करू शकतो, तर बॉलिवूडचा किंग तो का नाही बरं? तोच का नाही मोठमोठे पिक्चर करत? तोच का नाही अनेक पात्र एकत्रित करून एखादा मोठा फिल्म बनवत? नाही होऊ शकत, कारण तो दुसऱ्यांना कॉपी करतोय, त्यांची ऍक्टिंग करतोय. स्वतःचा असा गुण काय, स्वतःचं वेगळेपण काय, त्याच्याकडे त्यामधलं काहीही नाही. तो दुसऱ्याच्या नावावर स्वतःची TRP वाढवतोय आणि स्वतः थोडेफार पैसे कमवतोय. चुकीचं बिलकुल नाही, ते एक प्रोफेशन आहे, पण तो त्यामध्ये किंग नाही बनू शकत. हाच फरक आहे. म्हणूनच कपिल शर्मा इतरांपेक्षा वेगळं करतो, युनिकनेस आहे, कुणाला कॉपी नाही करत, कुणाची मेमिक्री जास्त नाही करत, स्वतःचं काहीतरी युनिक प्रोडक्ट त्याच्याकडे आहे, म्हणून तो आज सक्सेसफुल आहे. मग बिझनेसमध्ये, ऍक्टिंगमध्ये, कुठल्याही गोष्टीमध्ये युनिकनेस खूप गरजेचं आहे. ही झाली कॉमन गोष्ट. पण याच्यानंतर थोडंसं टेक्निकली पुढे यायला पाहिजे. जेव्हा तुम्हाला मागच्या सगळ्या कन्सेप्ट क्लिअर झाल्या, तेव्हा पुढे जाताना एक कॉमन कन्सेप्ट लक्षात ठेवा. तुमच्याकडे जे स्किल आहे ना, ते वारंवार पॉलिश करत राहिलं पाहिजे. मी ट्रेडर आहे ना, वारंवार त्याला पॉलिश करत राहतो, नवीन गोष्टी आत्मसात करत राहतो. सेम गोष्ट तुम्हाला पण करायला पाहिजे. मग यासाठी मी 80-20 रूलचा वापर करतो. 80-20, 80% माझा पैसा, माझा रिव्हेन्यू, माझ्याकडे मिळणाऱ्या व्हॅल्यू जे 80% आहेत, त्या 20% कामामुळे येत असतात. मग ती 20% कामं कोणकोणती आहेत ती शोधा. त्या 20% कामांवर फोकस करा. त्यामध्ये एक गुण, दोन गुण, तीन गुण अशा वारंवार रिपीटेड गोष्टी ज्या माझ्याकडून होतात किंवा जे गुण आहेत त्याच्यावर मी फोकस करत असतो. सपोज एखादं स्किल आहे ट्रेड करण्याचं, ट्रेडिंगमध्ये माइंडसेट, माइंडसेटवर जर खूप मोठा रोल माझा प्ले करत असेल तर मी माइंडसेटवर 21 दिवस काम करणार. सिम्पली धरून चाला 21 डेज जो रूल आहे त्याचा वापर करायचा आहे, किंवा म्हणून चाला मला 1 महिना त्या गोष्टीवर काम करायचं आहे. मी पूर्ण त्या स्किलला पॉलिश करेन 1 महिना, सलग 1 महिना. 1-2 तास दररोज मी त्या स्पेसिफिक गोष्टीसाठी वेळ देणार, त्यावर काम करणार आणि त्यामधून अजून जास्त युनिक ऍक्टिव्हिटीज करण्याचा प्रयत्न करणार, नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करणार, जेणेकरून खूप चांगला रिझल्ट माझ्या कामामध्ये मिळेल. जो 20% कामाचा पोर्शन आहे, जो 80% रेव्हेन्यू मला जनरेट करून देतोय, यावर जास्त फोकस करणार आणि मॅक्सिमम याच्यामध्ये जेवढी भर होईल इकडे सुद्धा तेवढीच भर होणार. जेवढं स्किल वाढवणार, जेवढं या कामांमध्ये मी इम्प्रूव्हमेंट करणार, तेवढाच माझा इकडे रिझल्ट पण वाढत जाणार आणि त्याचाच इम्पॅक्ट माझ्या बिझनेसवर होणार. सो दॅट तुमच्या आयुष्यामध्ये 80-20 रूल लगेच अप्लाय करा. त्यामध्ये असे कुठले 20% काम आहे, ऍक्टिव्हिटीज आहेत, त्या अजून इम्प्रूव्ह करता येऊ शकतात, ज्यामुळे तुमचा 80% रेव्हेन्यू अजून जास्त वाढेल, त्यावर फोकस करा. याच्या पुढचं एक डोक्यामध्ये तुमच्या घुसवलेली गोष्ट म्हणजे तुम्हाला जे पॅशन आवडतं ना तेच फॉलो करा. समजा तुम्हाला क्रिकेट आवडतं ना तर सचिन तेंडुलकर सारखं क्रिकेट खेळा, तुम्ही क्रिकेटर बनणार. तुम्हाला ऍक्टिंग आवडतं ना तर तुम्ही शाहरुख खान बना, सलमान खान बना, हे बरेच लोक सांगतात बरं का. पण एक गोष्ट सांगू, जो तुमचा बिझनेस आहे, जे तुम्हाला करायचं आहे त्यावर फोकस करा. तुम्ही फक्त मला पॅशन आहे, मला ही गोष्ट आवडते म्हणून जर तुम्ही ते करायला लागलात तर फक्त तेच तुमच्यासाठी इनफ असेल असं नाही. प्रत्येकासाठी, ठराविक लोकांसाठी असतं. तुमचं जे कोर स्किल आहे ते इम्प्रूव्ह करून त्याचा बिझनेस करू शकता, हे मी पण ्क्सेप्ट करतोय. पण आपल्याकडे 99.99 आकडा लक्ष द्या, 99.99% लोक असे आहेत ज्यांच्याकडे कुठलंही असं एक्स्ट्रॉर्डनरी स्किल नाही. मग म्हणायच्या गोष्टी आहेत, प्रत्येकाकडे हे असतं, ते असतं, ही पॉवर, ती पॉवर, सगळं ठीक आहे. पण आपण नॉर्मलच जीवन जगतो, इतरांप्रमाणे, सर्वसामान्याप्रमाणेच जीवन जगत असतो. मी सुद्धा जगत होतो. एक विचार करा, धीरूभाई अंबानींना वाटत होतं का आपण पेट्रोल पंप काढावे आणि प्रत्येकाच्या गाडीमध्ये पेट्रोल भरावं? हे लहानपणापासून त्यांचं स्वप्न असू शकतं. किंवा मुकेश अंबानींचं स्वप्न लहानपणापासून असू शकतं का, प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये मी सिम कार्ड वाटत फिरावं, मी सिम कार्डचा धंदा करावा, हे त्यांचं स्वप्न असेल? किंवा रतन टाटांचं स्वप्न असेल मी गाड्या बनवत फिरावं, किंवा मी बनवावं मीठ, टाटा मीठ माझं स्वप्न आहे, जगाला मीठ पुरवायचं आहे, असं लहानपणापासून कोणाला वाटतं का? की जिंदाल ग्रुपवाले जिंदाल साहेबांना वाटत असेल मला स्टील बनवायचं आहे, मला प्रत्येकाच्या इमारतीमध्ये माझे रॉड घुसवायचे आहेत, कोणाचं स्वप्न नसतं. बिर्ला साहेबांना वाटत असेल का मी सिमेंट बनवणार, प्रत्येकाच्या भिंतीला माझं सिमेंट असणार, किंवा जिंदालच्या स्टीलवर माझं सिमेंट असणार, असं स्वप्न त्यांचं असू शकतं का? नाही. बिझनेस, जिथे अपॉर्च्युनिटी तिथे बिझनेस. रिलायन्सला कळून चुकलं की ऑइलचा बिझनेस, आता थोडंसं त्यापासून सावध राहायला पाहिजे.
हे फ्युचर नाही, कोलचा बिझनेस हे फ्युचर नाही, म्हणून त्यांनी स्वतःला चेंज केलं. पुन्हा ते टेलिकॉमकडे आले, डिजिटल बिझनेसकडे आले, रिटेल बिझनेसकडे आले. भविष्य काय चालणार ना त्याप्रमाणे आपण स्टेप घ्यायला पाहिजेत. माझ्या पंजाने कापडाचं दुकान टाकलं म्हणून माझे आजोबा पण तेच करतायत, माझे वडील पण त्याच गल्ल्यावर बसतायत आणि मी पण आता त्याच गल्ल्यावर बसतोय. काय चेंज केलं आम्ही? इंटेरियर आणि लाईट्स. आणि यामुळे मला वाटतं आम्ही काहीतरी रिव्हॉल्युशन मोठं घेऊन आलोय. बिलकुल नाही मित्रा, तू परंपरागत तेच काम करत आलायस, पण पुढे जाऊन तुझा नोकिया मोबाईल होईल किंवा तुझा कोडक कॅमेराच होणार जो बंद पडणार. सो जर स्वतःमध्ये बदल घडवायचा असेल, स्वतःला श्रीमंत बनवायचा असेल किंवा बिझनेसमॅन बनवायचा असेल, युनिक करायचा असेल, तर युनिक करण्यासाठी पारंपरिक गोष्टीमधूनच काहीतरी गोष्टी कराव्या लागतात. त्याच्यामध्ये थोड्याशा गोष्टी ट्रेंडनुसार बदलत जाव्या लागतात. जिओमध्ये जगापेक्षा वेगळं अति काही केलेलं नाही. जिओसुद्धा सिमच आहे, टेलिकॉलिंगसाठीच वापरलं जातं, इंटरनेटसाठीच वापरलं जातं, पण त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजी फक्त बदलली, 4G आणली, 5G आणतायत. असे फक्त बदल घडवत जाणं गरजेचं आहे. आणि ते सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा, जो बिझनेस करणार तो अति काहीतरी युनिक करतो, अति काहीतरी वेगळा बनवतो, या दृष्टीने जर प्रयत्न कराल तर थोडंसं रिस्क आहे. आणि युनिक मिळालं नाही तर मी करणार नाही, तेच मला करायचं नाही हे डोक्यातून काढून टाका. वडापाव विकणारे सुद्धा आता मोठे मोठे बिझनेस बनवत चाललेत. छोटा मोठा बर्गर विकणारे लोक, कोक विकणारे लोक सुद्धा आता मॅकडॉनल्ड सारखी फ्रेंचायझी बनवायचे स्वप्न स्वतःच्या डोक्यामध्ये ठेवतायत. आणि त्या दृष्टीनं तुम्हाला सुद्धा प्रयत्न करावे लागतील. आणि बिझनेसमध्ये वारंवार युनिक नवीन गोष्टी, जो ट्रेंड आहे त्यालाच फ्रेंड बनवून आपल्याला काम करावं लागेल. हे फक्त स्टॉक मार्केटमध्ये नाही चालत, हे बिझनेसमध्ये सुद्धा चालतं. एक प्रश्न तुमच्याही मनामध्ये निर्माण झाला असेल, आपण स्टॉक मार्केटवर बोलतो, इन्व्हेस्टमेंटवर बोलतो, पण आज बिझनेसवर का आलोय? ट्रेंड थोडासा चेंज झालेला दिसतो ना, इथे पण तुम्हाला पाहायला मिळेल. माझी बॉडी लँग्वेज, माझी बोलण्याची पद्धत थोडीशी बदललेली पाहायला मिळेल का? ट्रेंड बदलतोय, तुमचा इंटरेस्ट बदलतोय, बोरिंग गोष्टीतून बाहेर पडायचं आहे, म्हणून काहीतरी नाविन्य तुमच्यासाठी मी घेऊन येतोय. बरं, मी ज्या गोष्टी केलेत ना त्यामधून तुम्हालाही काहीतरी शिकायला मिळेल, हा एक माझा प्रामाणिक प्रयत्न आहे. आणि त्यामधून अनेक लोकांना इन्स्पिरेशन सुद्धा मिळेल, एक पहिली पायरी चढण्याची आशा निर्माण होईल, कदाचित काही लोक चढतील सुद्धा आणि ते आयुष्यात खूप मोठ्या पदावर खूप मोठा बिझनेस पण उभा करतील. ही एक प्रामाणिक इच्छा आहे. माझा यामधून कुठलाही हेतू नाही की माझे प्रोडक्ट तुमच्यासाठी घेऊन यावं, मी तुम्हाला सांगावं माझ्याकडून डिमॅट अकाउंट ओपन करा, या नंबरला कॉल करा, शेअर मार्केटचा कोर्स जॉईन करा, माझ्या इन्व्हेस्टमेंटच्या सर्व्हिसेस आहेत, अनेक गोष्टींमध्ये आम्ही काम करतो. मी त्याची ऍड बिलकुल यामध्ये केलेली नाही. का नाही? कारण यामधून मला बिझनेस रिलेटेड व्हॅल्यूज तुम्हाला प्रोव्हाइड करायचे आहेत आणि त्यासाठीच हा व्हिडिओ आहे. आणि नेहमीप्रमाणे मला अपेक्षा आहे, जसं तुम्ही आमच्या नवनवीन प्रोजेक्टना सपोर्ट करताय, माझ्या नवनवीन बिझनेसना सपोर्ट करताय, कंटिन्युअसली आम्ही क्वार्टर ऑन क्वार्टर ग्रो होतोय. आजपर्यंत आमचा कुठलाही क्वार्टर, म्हणजेच या 3 महिन्याचा बिझनेस, ह्या मागच्या 3 महिन्याच्या बिझनेसपेक्षा जास्तच आहे. कधीही आम्ही लॉस किंवा मागच्या क्वार्टरपेक्षा कमी बिझनेस पुढच्या क्वार्टरमध्ये केलेला नाही. आणि ही सेम गोष्ट तुम्ही सुद्धा करावी यासाठीच मी हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला. आणि यालाच ॲप्रिशिएट करण्यासाठी तुम्ही या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब पण कराल याची मला खात्री आहे. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.